पैशाचा विनियोग कसा करावा हे पैसे देऊन शिकता येतं, पण मुळात ते करण्याची इच्छा ज्याची त्याला जसावी लागते. मला असं वाटतंय यांचं प्लॅनिंग झालं असावं. आता वळूया आपल्या पुढच्या खेळाकडे. स्पर्धक हो, तुम्ही तयार आहात? तुमचं लक्ष समोरच्या संगणकावर. शुभेच्छा. आणि वेगवान उत्तराचा मानकरी साठी हा आहे तुमचा प्रश्न. सर्वात लहान आकारापासून सुरुवात करून दिलेले पक्षी त्यांच्या आकार आणि उंचीनुसार चढत्या क्रमाने लावा. आणि पर्याय आहेत ए शहामृग, बी मोर, सी चिमणी, डी कबूतर. वेळ संपलेली आहे आणि आता पाहूया उत्तराचा योग्य क्रम. सी चिमणी, डी कबूतर, बी मोर, ए शहामृग. आणि आता पाहूया किती जणांनी हा योग्य क्रम लावलाय. ते इतक्या जणांनी लावलाय आणि सगळ्यात आधी क्रम लावलाय कानन काकरे. कानन, मनपूर्वक अभिनंदन. 3.5 सेकंदात तुम्ही हा योग्य क्रम लावलेला आहे. चला खेळूया हा महाविलक्षण खेळ. कोण होईल मराठी करोडपती? या. माझ्या समोर बसले आहेत सौ कानन माधव काकरे. त्या साताऱ्याच्या आहेत. आयुष्यातल्या कठीण काळात योग्य मार्गदर्शन मिळालं नाही म्हणून त्या खचल्या नाहीत, तर स्वतः ज्योतिषशास्त्र शिकून त्यांनी आपल्या अडचणीतून मार्ग काढला. आपल्या या अभ्यासाचा समाजाला उपयोग व्हावा म्हणून त्या अत्यल्प मोबदल्यामध्ये गरजूंना ज्योतिषविषयक सल्ला देतात. इथं जिंकलेली रक्कम त्या आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी विचारपूर्वक गुंतवणार आहेत. कानन, हॉट सीटवर बसल्यानंतर कसं वाटतंय हो? छान वाटतंय. होय, आज तुमच्या बरोबर कोण आलंय? आई आली. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव मंगला साळवी. तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात आणि महाराष्ट्राच्या या महामंचावर. कानन, तुमच्यावरती आमच्या या टीमनं एक छोटासा सिनेमा बनवलाय, आपण बघूया? हो. ज्योतिषशास्त्रावर पूर्ण नाही पण थोडा थोडा विश्वास आहे. ज्योतिषावर विश्वास ठेवणं चुकीचं आहे. ज्योतिषावर माझा विश्वास आहे. ज्योतिषशास्त्रावर पोकळ विश्वास ठेवण्यात पण काही अर्थ नाही. माझं मत आहे की आपलं भविष्य आपल्या हातातच असतं. लहानपणापासून उत्सुकता होती की पत्रिका दाखवायची, फ्युचर बघायचं, माझं भविष्य काय असेल. पण असं कधी वाटलं नाही की या क्षेत्रात मी येईल. पण अशा काही घटना घडल्या, एक गोष्टी, की चारी बाजूनी संकट यायला सुरुवात झाली. मुलीचा आजारपण, त्यानंतर मिस्टरांचा आजारपण, मग गाडी आमची ॲक्सिडेंट झाला, तो सगळ्यात मोठं नुकसान झालं. त्यावेळेस मला सुचलं नाही की काय व्हावं, काय करावं ते. आणि मग बऱ्याच लोकांना मी पत्रिका दाखवल्या, पण मला सोल्युशन असं कुठनं मला व्यवस्थित मिळालं नाही. आणि मग त्याच्यानंतर मी एक स्टँड घेतला की आपल्या पत्रिकेमध्ये काय असतं, की कुठल्या गोष्टीमध्ये हे सगळं घडतं, हे मी त्यातनं सुरुवात केली. मी टॅरो कार्ड रीडर आहे, वास्तुशास्त्रतज्ञ पण आहे. आणि म्हणजे मला जे मिळालं आहे ते लोकांना द्यायचा मी प्रयत्न करतो. मी पण तिला सपोर्ट करायला सुरुवात केली की तू हे करच आणि जे खरोखरच अडचणीत आहेत त्यांना मार्ग दाखव. आपल्याला काय उत्पन्न हो न हो, पण समोरच्या अडचणीतल्या माणसाला योग्य मार्गदर्शन व्हावं. नशिबामुळे जग बदलतं, पण आता बघू माझं नशीब मला किती साथ देत आहे. मम्मी, ऑल द बेस्ट. कानन, ऑल द बेस्ट. थँक्स. खेळाचे नियम अर्थात तुम्हाला ठाऊक आहेतच. आपण थेट खेळायला सुरुवात करूया? हो. तयार आहात तुम्ही? तयार. चला खेळूया हा महाविलक्षण खेळ. कोण होईल मराठी करोडपती? ₹1,000 कानन, पहिला प्रश्न हा तुमच्या समोर. एका प्रसिद्ध गाण्यानुसार कोण तंगडी धरून लंगडी घालायला लागली आहे? आणि पर्याय आहेत ए मुलगी, बी मेंढी, सी कोंबडी, डी बकरी. सी कोंबडी. सी कोंबडी.
नक्की नक्की 100%. सी कोंबडी वर शिक्का मारा. सी कोंबडी बरोबर उत्तर आहे. 2000 रुपयांसाठी दुसरा प्रश्न कानन हा तुमच्या समोर. पुढील पैकी कोणतं पेय तयार करण्यासाठी दही वापरावं लागतं? आणि पर्याय आहेत ए पन्ह, बी लस्सी, सी पेज, डी बासुंदी. बी लस्सी. बी लस्सी. हो नक्की. नक्की. पूर्ण खात्री. पूर्ण खात्री. राजे बी लस्सीवर शिक्का मारा. बी लस्सी हे बरोबर उत्तर आहे. 2000 रुपये मिळालेले आहेत. तिसरा प्रश्न 3000 रुपयांसाठी कानन हा तुमच्या समोर. खालीलपैकी कोणता भरतकामाचा एक प्रकार आहे? आणि पर्याय आहेत ए चिकनकारी, बी मलमल, सी वारली, डी गवळण. लाईफलाईन. 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 नाही माहित. नाही माहित. काटीकर काका थांबा. कुठली जीवनदायिनी घेणार? ऑडियन्स पॉल. बर राजे, कानन आपली पहिली जीवनदायिनी वापरू इच्छितात जनमताचा कौल. प्रेक्षक हो, तुमच्या हातात वोटिंग मीटर्स आहेत. उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे 15 सेकंदाचा अवधी आहे आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. ए चिकनकारी 31%, बी मलमल 34%, सी वारली 22% आणि डी गवळण 13%. 50-50. काटीकर थांबा. ह्या दोन चुकीची उत्तरं नाहीशी होतात. ती नाहीशी झाल्यानंतर तुमच्याकडे केवळ 8 सेकंदाचा अवधी आहे तुम्हाला उत्तर देण्यासाठी. ठीक आहे, तयार? राजे कानन आपली दुसरी जीवनदायिनी वापरू इच्छितात तळ्यात मळ्यात. कृपया दोन चुकीची उत्तर नाहीशी करा. ए चिकनकारी, डी गवळण. ए चिकनकारी. ए चिकनकारीवर शिक्का मारा. ए चिकनकारी, डी गवळण मध्ये ए चिकनकारीवर तुम्ही मला शिक्का मारायला सांगितलं. ए चिकनकारी हे बरोबर उत्तर आहे. चिकन किंवा चिकनकारी हा सुतापासून बनलेल्या नाजूक नक्षीकामाचा प्रकार आहे. याचं प्रमुख केंद्र लखनौ आहे. पुढचा प्रश्न तुम्हाला 5000 रुपये मिळवून देणार आहे. 5000 रुपयांसाठी चौथा प्रश्न हा तुमच्या समोर. खालीलपैकी कोणत्या पाश्चात्य राशीचं चिन्ह एका सजीव प्राण्याचा प्रकार नाही? आणि पर्याय आहेत ए वृषभ, बी तूळ, सी वृश्चिक, डी मीन. सी वृश्चिक. हा सजीव प्राण्याचा प्रकार नाही. सॉरी, बी तूळ. तूळ. बी तूळ. तूळ. नक्की. बी तूळ. करूया निश्चित? हो. राजे बी तूळ वर शिक्का मारा. ए वृषभ म्हणजे बैल. सी वृश्चिक म्हणजे विंसू. विंसू. आणि डी मीन म्हणजे मासा. म्हणजे बी तूळ. तूळ. हे बरोबर उत्तर आहे. ज्योतिषशास्त्राचा तुमचा अभ्यास होय ना? मग काय गोंधळ झाला होता? गोंधळ नाही, घाबरले. पाचवा प्रश्न हा तुमच्या समोर. प्रसिद्ध कुस्तीवीर, अभिनेता आणि राज्यसभेचे एक सत्र सदस्य असलेल्या दारासिंग रंधावा यांच्या पुत्राचं नाव काय? आणि पर्याय आहेत ए विंदू, बी चंदू, सी सिंधू, डी नंदू. ए विंदू. ए विंदू. नक्की. हो. खात्री आहे? खात्री. राजे ए विंदूवर शिक्का मारा. ए विंदू हे बरोबर नाव आहे आणि बरोबर उत्तर आहे. सध्या
हे नाव खूप चर्चेत आहे. हो. 20,000 रुपयांसाठी 6वा प्रश्न हा तुमच्या समोर. आम्ही तुम्हाला एक आवाज ऐकवणार आहोत. हा आवाज कोणत्या अभिनेत्याचा आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. राजे आम्हाला आवाज ऐकवा. मी अपराधी आहे, मी गुन्हा केलाय, त्याबद्दल तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगी नाही. पण म्हणून आतापर्यंत मी कोर्टात मांडलेले मुद्दे चुकीचे कसे ठरू शकतात? जे सत्य आतापर्यंत न्यायालयात उलगडलंय ते चुकीचं कसं ठरू शकतं? म्हणजे न्यायालयाला सत्यापर्यंत नेण्याचा मक्ता फक्त काय काळा कोट घालणाऱ्यांनाच आहे का काय? आणि पर्याय आहेत ए विजय चव्हाण, बी भरत जाधव, सी मकरंद अनासपुरे, डी सिद्धार्थ जाधव. सी मकरंद अनासपुरे. नक्की? नक्की. खात्री आहे अगदी? हो. आवाज ओळखलाय तुम्ही? हो. निश्चित करूया? हो, शिक्का. राजे सी मकरंद अनासपुरे वर शिक्का मारा. सी मकरंद अनासपुरे बरोबर उत्तर आहे. 20,000 रुपये मिळवलेले आहेत तुम्ही. 40,000 रुपयांसाठी 7वा प्रश्न कानन हा तुमच्या समोर. शरीरातील कोणत्या अवयवात बिघाड झाल्यास डायलिसिस केलं जातं? आणि पर्याय आहेत ए मूत्रपिंड, बी हृदय, सी यकृत, डी मेंदू. हृदय. नक्की? नक्की. खात्री आहे? लाईफलाईन. तुम्ही मला प्रश्न विचारताय? लाईफलाईन. लाईफलाईन घेणार? काटेकर काका थांबा. राजे कानन आपली तिसरी आणि शेवटची जीवनदायिनी घेऊ इच्छितात. मित्राला फोन पाहूया कुठल्या मित्रांची नावं दिली आहेत ते. राजेश गांगले पुणे, योगिनी कुलकर्णी कोल्हापूर, प्रशांत माने कोल्हापूर. योगिनी कुलकर्णी कोल्हापूर. राजे योगिनी कुलकर्णी कोल्हापूर यांना फोन लावण्यात यावा. काय करतात योगिनी? डॉक्टर. डॉक्टर आहेत. अच्छा. हॅलो. नमस्कार योगिनी कुलकर्णी. हो. मी सचिन खेडेकर बोलतोय, कोण होईल मराठी करोडपती मधून. ओ माय गॉड सर तुम्ही. नमस्कार सर, कसे आहात तुम्ही? नमस्कार. मी उत्तम आहे. आणि माझ्या समोर हॉट सीट वर कानन काकरे बसलेले आहेत आणि त्या 20,000 रुपये जिंकले आहेत. आणि तुम्ही त्यांची मदत केली तर त्या 40,000 रुपये जिंकणार आहेत. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे केवळ 30 सेकंदांचा अवधी आहे. या पुढचा आवाज कानन काकरे यांचा आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. गौरी, शरीरातील कोणत्या अवयवात बिघाड झाल्यास डायलिसिस केलं जात? ऑप्शन आहेत किडनी. किडनी. ओके, थँक्यू. ए किडनी. तुम्ही बी हृदय म्हणाल होतात मगाशी. नक्की सांगा मला. ए किडनी. ए किडनी वर शिक्का मार. ए किडनी हे बरोबर उत्तर आहे. तुमच्या डॉक्टर मैत्रिणींनी तुम्हाला वाचवलं, नाही तर तुम्ही हार्टचं डायलिसिस करायला निघाला होतात. पुढचा प्रश्न 80,000 रुपयांसाठी 8वा प्रश्न हा तुमच्या समोर. महाभारतानुसार माद्री कोणत्या राजाची पत्नी होती? ए शंतनू, बी पांडू, सी चित्रांगद, डी धृतराष्ट्र. बी पांडू. बी पांडू. नक्की? नक्की. 100% खात्री आहे? 100%. राजे बी पांडूवर शिक्का मारा. बी पांडू हे बरोबर उत्तर आहे.
पंडू राजांच्या माद्री आणि कुंती अशा दोन पत्नी होत्या. उत्तर अगदी बरोबर आहे. 80,000 रुपये तुम्ही मिळवलेले आहेत. पुढचा प्रश्न तुम्हाला 1,60,000 रुपये मिळवून देणार आहे. 9वा प्रश्न आहे. तयार आहात तुम्ही? हो. 1,60,000 रुपयांसाठी 9वा प्रश्न हा तुमच्या समोर. मे 2013 मध्ये कर्नाटकाचे 22वे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आणि पर्याय आहेत, ए के सिद्धरामय्या, बी एम मल्लिकार्जुन खरगे, सी वीरप्पा मोइली, डी डी व्ही सदानंद गौडा. के सिद्धरामय्या. नक्की? हो. राजे, ए के सिद्धरामय्यावर शिक्का मारा. ए के सिद्धरामय्या हे बरोबर उत्तर आहे. 1,60,000 रुपये तुम्ही मिळवले. असं घाबरत घाबरत पण अचूक उत्तर तुम्ही देताय. हा, आता अजूनही दडपण आहे का? आता बरं वाटतंय? आता बरं वाटतंय. आता बरं वाटतंय ना? अहो, शेवटी काय पैशाची महती जी आहे ती आता नव्यानं काय सांगणार मी तरी. हा, 3,20,000 रुपयांसाठी 10वा प्रश्न कानन हा तुमच्या समोर. राणी लक्ष्मीबाई ज्या झाशी संस्थानच्या राणी होत्या ते झाशी आता कोणत्या राज्यात आहे? आणि पर्याय आहेत, ए महाराष्ट्र, बी बिहार, सी उत्तर प्रदेश, डी गुजरात. सी उत्तर प्रदेश. सी उत्तर प्रदेश. हो. नक्की? नक्की. उत्तराची पूर्ण खात्री आहे? हो. निश्चित करूया? हो. आता कुठलीही जीवनदायिनी तुमच्याकडे नाहीये त्यामुळे राजे सी उत्तर प्रदेश वर शिक्का मारा. सी उत्तर प्रदेश हे बरोबर उत्तर आहे. 100 टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत मी चेक लिहीपर्यंत. सौ कानन माधव काकरे 3,20,000. कानन 3,20,000 रक्कम अर्थात मोठी आहे. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायला आवडेल? हो, मुलीच्या शिक्षणासाठी ठेवणार. आणि मुलीला काय बनवण्याची इच्छा आहे? जे पुढे जाऊन तिला वाटेल ते ती निवडणार. असं बर्डन नाही तिच्यावर. पुढचा प्रश्न 11वा प्रश्न 6,40,000 रुपये मिळवून देणार आहे हा तुमच्या समोर. 2012च्या ऑलिम्पिक्समध्ये कोणत्या खेळाडूनं भारताला पहिलं पदक मिळवून दिलं? आणि पर्याय आहेत, ए योगेश्वर दत्त, बी सायना नेहवाल, सी गगन नारंग, डी सुशील कुमार. आता तुम्हाला विचार करण्यासाठी अवधी आहे. 11व्या प्रश्नाची खूबी ही अशी आहे की उत्तर चुकलं तरीही तुमचं आर्थिक नुकसान होत नाही, कारण तुम्ही 3,20,000 या सुरक्षित पडावावर आहात. डी सुशील कुमार. डी सुशील कुमार. काय करूया? शिक्का. शिक्का मारायचा. राजे डी सुशील कुमार वर शिक्का मारा. हे उत्तर तुम्ही मला निश्चित करायला सांगितलं. तुमच्या वाचनात आलं होतं? वाचनात तसं नाही, पण हे दोन्ही कन्फ्यूज होते त्याच्यामध्ये. तुमचा गोंधळ कुठल्या उत्तरांमध्ये होता? गगन नारंग आणि सुशील कुमार. मग डी सुशील कुमार कानन हे चुकीचं उत्तर आहे.
आणि सी गगन नारंग हे बरोबर उत्तर आहे. गगन नारंग यांना 10 मीटर एअर रायफल या प्रकारात कांस्य पदक मिळालं होतं. काय हरकत नाही, 3,20,000 टप्पा तुम्ही गाठलात, 10 प्रश्नांची अचूक उत्तरं दिलीत. तुमच्या पुढील आयुष्याला आणि अर्थात तुमच्या मुलीच्या शिक्षणाला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही असंच अधिकाधिक लोकांची मदत करावी, त्यांना त्यांच्या समस्या सोडवून द्याव्यात अशा शुभेच्छांसह आम्ही तुम्हाला निरोप देतो. धन्यवाद. या Thank you. Yeah.